अरे आता तरी खेळणं बंद कर, बरं नाही ना तुला? बर, पोटात दुखत नाही ना आता? नाही पप। एक गोष्ट लक्षात ठेवायची बेटा, कुणी काहीही सांगितलं तरी रस्त्याच्या कडेचं अन्न खायचं नाही। काय? हो पप्स, राधिकाताई मला म्हणत होती हे चांगलं नाहीये। मी तुला चांगल्या हॉटेलमध्ये नेते, पण मी तिचं नाही ऐकलं। मी सांगितलं माझे बरेचसे फ्रेंड्स खातात इकडे। आता कळलं ना तुला का नाही खायचं ते? हो पप, पण तुम्ही राधिकाताईला ओरडणार तर नाहीत ना? अरे पण बेटा मी कसं ओरडणार तिच्यावर, ती नाही म्हणाली होती तुला मग? बर आता डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे 2 दिवस फक्त साधं वरण भात खायचं, पोटाला आराम द्यायचा। खरं सांगू का, तू आणि तुझा ऋषभ दादा तुम्ही दोघे भाऊ मला फार त्रास देता। तुमच्या बहिणी बघा, सोनू आणि मितू, ते अजिबात त्रास देत नाहीत मला। बर ते खेळणं बंद कर आणि आता झोप, ठीक आहे? चष्मा का? नेहमी चष्मा काढून झोपायचं। बोला बाबा। बर बाबा, बाय। राधिका, विठ्ठल अंकलशी बोलत होतीस? राधिका, मी तुझ्याशी बोलतोय, प्लीज डोंट वॉक आउट। का? राधिका, तू माझ्यावर का रागवली आहेस? मला तुझ्या बरोबर कोणतीही चर्चा करायची नाहीये ऋषभ। राधिका, मला असं कळलं की तू जबरदस्ती सिडल्या रस्त्यावरची पाणीपुरी खायला घातलीस। मग अजूनही मी तीच आहे जिने जबरदस्ती सिडला रस्त्यावरची घाणेरडी पाणीपुरी खाऊ घातली। राधिका प्लीज डोंट स्ट्रेच इट यार। मला मितूने सांगितलं की तू सिडलं थांबवलं होतंस, पण तोच हट्टीपणा करायला लागला। आणि लोकांचा गैरसमज होऊ शकतो ना, म्हणूनच तर मी सॉरी म्हणतोय। जाऊ दे ना, काय फरक पडतो? अगं फरक पडतो, अँड आय नो की मी तुला हॉस्पिटलमध्ये खूप जास्त बोललो। वाटेल तसं बोलायचं? तू माझ्या जागी असतीस तर काय केलं असतं? रागवलीच असतीस ना? मी तुझ्या जागी असते ना तर मी वाटेल त्या गोष्टींवर विश्वास कधीच ठेवला नसता। आपल्या माणसाबद्दल एक वेगळा विश्वास, एक वेगळी खात्री असते ऋषभ। उद्या जर मला कोणी येऊन सांगितलं की सेठ तुझा सावत्र भाऊ आहे म्हणून तू त्याला वाटेल तसा वागवतोस किंवा रस्त्यात येता जाता मुलींना छेडतोस, तर अशा गोष्टींवर मी कधीही विश्वास ठेवणार नाही ऋषभ। उद्या जर मला कोणी येऊन सांगितलं की सेठ तुझा सावत्र भाऊ आहे म्हणून तू त्याला वाटेल तसा वागवतोस किंवा रस्त्यात येता जाता मुलींना छेडतोस, तर अशा गोष्टींवर मी कधीही विश्वास ठेवणार नाही ऋषभ। नो नो अनिता, आय इन्फॉर्म देम की फ्लाईटचं तिकीट मिळत नसल्यामुळे आम्ही कॅन्सल केले टूर। हो, शिफ्ट इट टू नेक्स्ट वीक। ओके, हां मी तुला यासाठी बोलवलं होतं की उद्या आपल्याला सुमित्राच्या फार्म हाऊसवर जायचं आहे, वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे। मला माहिती आहे, माझी सगळी तयारी झाली आहे। अगं पण आपल्याला सिद्धार्थला घेऊन जाता येणार नाही, कारण त्याला आजच डिस्चार्ज मिळाला आहे, आणि तो जर काय येणार नसेल तर तू कशी येशील? भाऊ तसा तो बरा आहे, हवं तर त्याच्या डॉक्टरांना फोन करते, त्यांनी अलाव केलं तर आपण त्याला नेऊ शकतो ना। ते ठीक आहे, पण मला असं वाटतं त्यानं आराम केलेला बरा। म्हणजे तुम्ही एकटे जाणार? नाही नाही, मुलींना विचारतो ना।
आणि त्याही जर का नाही म्हणाला तर मग मी आहे ऋषभ आहे आणि राधिका तर आहेच. तिला राधिकाला हो तिला कुठे इन्व्हिटेशन म्हणजे ती तिथे बोर होईल ना. अगं इन्व्हिटेशन नसलं म्हणून काय झालं, पाहुणे ती आपले आणि सुमित्राकडे ती येऊ शकते काही हरकत नाही आणि बोर वगैरे काय होणार नाही, ऋषभ आहे ना सोबत. खरंच तुमचा मित्र आणि मित्राच्या मुलीवरच्या प्रेमाची कमाल वाटते मला. अहो तिच्यामुळे आपला सिद्धला एवढा त्रास झाला पण तुम्ही एकही शब्दाने तिला बोलला नाही. तू बोलल्यानंतर काही बोलण्यासारखं उरतं का शर्मिष्ठा? आणि हॉस्पिटलमध्ये तू केवढ्या ना बोलत होतीस आणि किती बोललीस? नाही दोष तुझा नाहीये, एक आई म्हणून तुला काळजी वाटू शकते पण दोष राधिकाचा सुद्धा नव्हता. या सगळ्या प्रकाराला आपले चिरंजीव जबाबदार आहेत. राधिका नाही नाही म्हणत असताना सुद्धा आज गेला त्या पाणीपुरीवाल्याकडे आणि खाल्लं सगळं. वा कसं कोणास ठाऊक, पण तिची कधीही काहीही चूक नसते. सद्गुणाची पुतळी आहे ना ती. अगं दुसऱ्यांच्या गुणांचं कौतुक करणं हा सुद्धा संस्कारांचाच भाग आहे आणि तो असावा लागतो. हो आमच्यावर तर कोणी संस्कार केलेच नाहीयेत ना, आम्ही असेच असंस्कृत आहोत. शर्मिष्ठा मी असं म्हटलेलं नाहीये. असो चल मी निघतो. आणि हो सिद्धार्थचं काय करायचं दुपारपर्यंत मला कळव, तूच ठरव. हे बघ मला तुला इतकंच सांगायचं आहे, तू राधिकावर ओरडलीस चिडलीस अजाणतेपणी का होईना तुझ्याकडनं चूक घडलेली आहे आणि मला वाटतं चूक घडली की माणसानं माफी मागावी, सुसंस्कृतपणाचं हेच लक्षण. बाकी तू ठरव. राधिका मला आता कधीच माफ करणार नाही. आय एम सॉरी राधिका, खरंच मी प्रत्येक वेळी तुला चुकीचं ठरवत आलोय. तुला हेच ऐकायचं होतं ना की तुम्ही गावची लोक आमच्याहून स्ट्रॉंग आहात तर आहात. खरंच त्याला लिसन राधिका, सीड किती लहान आहे ग, तुला कळायला पाहिजे होतं. मी पण ना कशाचा विचार न करता तुला रागाच्या भरात खूप काही बोललो. नाही ऋषभ, काहीही करून तिने तुला माफ करायला हवं. अगं बस बस बस, मला तुझ्याशीच बोलायचं आहे. राधिका तुझ्यावर चिडायचं नाही रागवायचं नाही असंच ठरवावं लागणार आहे असं दिसतंय.
काय झालं काका? अगं बघ ना, काल मी तुझ्यावर चिडलो आणि नंतर कळलं की त्यात तुझी काहीही चूक नव्हती. नाही काका, माझी चूक होती. काहीही करून मी सिडला अडवायलाच हवं. नाही नाही नाही, मी ओळखतो सिद्धार्थला. एकदा का तो हट्टाला पेटला ना, मग कोणीही त्याला आवरू शकत नाही. अगं त्याची आई तर त्याला सांभाळू शकत नाही. मग तुझ्यावर चिडणं चुकीचंच होतं. त्याच संदर्भात तुझ्याशी बोलायचं होतं. मी तुझ्यावर चिडल्याबद्दल आय एम सॉरी बेटा. नाही काका, प्लीज सॉरी नका म्हणू तुम्ही मला. राधिका, तुझ्याकडे बघितल्यावर ना मला असं वाटतं तू कम्फर्टेबल नाही आहेस या घरात. तसं आहे का? तुला मोकळेपणानं वागता बोलता येत नाहीये का? तर मला सांग बेटा. नाही, असं का म्हणताय काका? हा, शर्मिष्ठा हॉस्पिटलमध्ये तुला बरंच काही बोलली, ते मनात ठेवू नकोस बेटा. ती रागाच्या भरात बोलली एवढंच. नाही काका, मला माहिती आहे. मला वाईट नाही वाटत आहे. बा, आणि हो, दुसरी गोष्ट म्हणजे सुमित्रा पाटील आपल्या उद्योगमंत्री, त्यांच्या फार्म हाऊसवर उद्या वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे. तुला सुद्धा यायचं आमच्या सोबत, ठीक आहे? काही म्हणलं की मान हलवून हो म्हणतेस, नाही? नंदी बैलासारखी. तर ठीक आहे, आपल्याला उद्या जायचंय. परत? हो काका. हो. नाही नाही, सॉरी बोलूच नकोस. मुद्दामून केलेल्या चुकीला माफी नसते, प्लीज. नाही नाही, सॉरी बोलून काही फायदा नाही. नाही नाही नाही, आय एम सॉरी. आय विल कॉल यू बॅक. भांडत होतीस ना? तुम्ही सगळ्या मुली सारख्याच असता, फक्त भांडता. कधी तुम्ही माफ करू नाही शकत. आता हा बिचारा तुला एवढं सॉरी म्हणतोय, तरी तू त्याला माफ केलं नाहीस. तो कोण? अरे मैत्रीण होती माझी. तू तू चेक कर ना. राहू दे. काय झालं? डॅड काही बोलले का? नाही. बरं ते जाऊ दे. उद्या काय घालणार आहेस? आपल्याला वास्तुशांतीला जायचंय ना. मला कशातच इंटरेस्ट नाहीये ग. का? माझ्यावर कोणी रागवलं ना तर माझा मूड खराब असतो. अरे पण काय झालं? डॅड रागवले का? अगं कोणी नाही ग, ती राधिक. कोणी नाही. काय झालं राधिका ताईशी? आपला सीट हॉस्पिटलमध्ये होता ना, त्यावेळेस मला कळलं की राधिकाने सिडला रस्त्यावरची पाणीपुरी खायला घातली. म्हणून मी भडकलो आणि तिला ओरडलो. तेवढंच, अजून काही नाही. अरे पण मी तुला सांगितलं होतं ना की सिडनेच हट्ट केला होता म्हणून. अगं पण ते तर तू नंतर सांगितलंस ना. ते आधीच ओरडून झालं होतं. ओ गॉड, तुला माहितीये ममा पण तिला खूप काही बोलली. आय नो. आणि वर मी काय बोललास? खूप काही बोललो ग. मी बोलायला नको होत. अरे पण मग तिला सॉरी म्हण ना. अगं म्हणालो, पण अजून कितींदा म्हणू? अरे मग सॉरीचा SMS पाठव ना. अगं तेही करून झालं तरी ऐकत नाहीये. मग म्युझिक मध्ये सॉरी म्हण. व्हॉट? म्युझिकल सॉरी? ए, तू रॉक आर्टिस्ट आहेस ना, आणि तिला पण म्युझिक कळतं. अरे म्युझिक मध्ये सॉरी बोल, नक्की ऐकेल ती. म्युझिकल सॉरी? ग्रेट आयडिया. आफ्टर ऑल तू माझी बहीण आहेस. अगं थांब. थांब ना, मी तुझ्याशीच बोलायला आले. माझ्याशी? अरे वा 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 वा, नवीन मोबाईल. हा तोच मोबाईल आहे ना तुझ्या काकांनी घेऊन दिला होता तो? हो. वा, वापरता येतो ना? हो. नाही, महागडा आहे ना म्हणून विचारलं. मी ऋषभला सांगितलं होतं मला एवढा महागडा फोन नको आहे. अगं राहू दे ना, असू दे. असं पण या घरात आल्यापासनं तुझी मजाच आहे, नाही का? पबला काय जातेस, दारू काय पितेस. अरे सॉरी सॉरी सॉरी,
दारू तू नव्हती प्यालीस, ऋषभने तुला पाजलेली असं असं म्हणतात. आंटी मी येते. अगं थांब ना, मी तुझ्याशीच बोलायला आले. मला खूप वाईट वाटतं, घरात काही झालं ना तर सगळे तुलाच ओरडतात. त्या दिवशी सिद्ध शाळेतनं मारामारी करून आला. तू नव्हतं सांगितलंस त्याला? तू तर त्याला प्रतिकार करायला शिकवत होतीस, पण बघ पुन्हा तुलाच ओरडा खावा लागला. अगं आत्ताचीच गोष्ट बघ ना, सिद्धने हट्ट केला म्हणून तू त्याला पाणीपुरी खाऊ घातलीस. सगळे तुझ्यावर ओरडले, मीही तुझ्यावर ओरडले. हे तर माझ्यावर खूप रागावले, मला म्हणाले आत्ताच जा आणि राधिकाची माफी माग म्हणून. नाही नाही, तुम्ही माझी माफी नका मागू. ए मी कशाला माफी मागू तुझी? मी काय तुझी माफी मागायला नाही आलीये. तुझ्या बेजबाबदारपणामुळे सीट दगावला असता. सॉरी आंटी. आता राहू दे, तोंड देखलं सॉरी म्हणायची काही गरज नाहीये. मला इतकंच म्हणायचंय की उद्या उद्योग मंत्री सुमित्रा पाटील यांच्या फार्म हाऊसवर वास्तुशांतीसाठी सगळ्यांना बोलावलंय. तुलाही घेऊन जायचं असं म्हणतायत हे? हो काका म्हणाले तसं मला. मग येणार आहेस ना? गुड गर्ल. शहाणा मुलीसारखं पटकन कळलं ना तुला? युजलेस. नमस्कार प्रेक्षको, आजपर्यंत तुम्ही स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला. आता तसाच प्रतिसाद स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. त्यासाठी स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज बघत राहा.